नमस्कार मंडळी, आजचा दिवस तुम्हाला सुखाने आनंदाने जाऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 3 ऑक्टोबरपासून म्हणजेच कालपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. शारदीय नवरात्र हा शरद ऋतूमध्ये येतो, त्यामुळे याला शारदीय नवरात्री असे म्हणतात. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण 9 दुर्गामातेच्या 9 रूपांची पूजा करत असतो. हे जे 9 नवरात्रीचे दिवस असतात, तर ते स्वच्छता आणि सात्विकतेचं प्रतीक मानले जातात. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये माता दुर्गाने महिषासुराशी युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी त्याचा वध करून त्याच्यावर विजय मिळवला होता. या नवरात्रीच्या 9 दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवीला समर्पित आहे. 9 दिवस भाविक मोठ्या भक्तीने उपवास तपास करत असतात, आपल्या देवीची पूजा करत असतात. देवीच्या पूजेबरोबरच आपल्याला या 9 दिवसामध्ये अनेक उपाय देखील करायचे असतात. हे छोटे मोठे उपाय केल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत, तर त्या इच्छा पूर्ण होत असतात. प्रत्येकाच्याच काही ना काही इच्छा होत असतात. अनेक प्रयत्न करूनही त्या इच्छा पूर्ण होत नसतात. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये फक्त एकदा आपल्याला या झाडांना स्पर्श करायचा आहे. हा जो उपाय आपण केला तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. तुमचे जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल. लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमची प्रगती होईल. तुमच्या घराची प्रगती होईल, भरभराटी होईल. आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्यावर प्रसन्न होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. घरोघरी घटस्थापना झालेली आहे. या 9 दिवसामध्ये आपण देवीच्या अनेक सेवा करत असतो. घरोघरी घटस्थापनेबरोबर अखंड दिवा देखील प्रज्वलित केला जातो. त्याचबरोबर आपल्याला हे उपाय देखील करायचे आहेत. यामुळे आपल्या ज्या काही खंडित इच्छा आहेत तुमच्या, तर त्या सर्व पूर्ण होतील. तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश होत असतील, भांडणे होत असतील, त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस खूप शुभ मानले जातात. नवरात्रीमध्ये जे काही आपण उपाय करू तर त्याचे इच्छित फळ आपल्याला मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अत्यंत पवित्र मानले जाते. या नवरात्रीच्या काळामध्ये भक्त देवीची सेवा करतात, उपासना करतात, उपास करतात. तर आता आपल्याला अशी कोणती झाडे आहेत, या झाडांची आपल्याला पूजा करायची आहे, स्पर्श करायची आहे, ते आपण पाहून घेऊया. तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये या झाडाला स्पर्श केला, या झाडांची पूजा केली, तर तुम्हाला त्याचे इच्छित फळ मिळेल. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पहिलं झाड म्हणजे पिंपळाचं झाड. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. आपल्याला एकदा तरी या झाडाला स्पर्श करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाला पूजनीय मानलं जातं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात आणि पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करत असतात. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात 33 प्रकारच्या देवता असतात अशी मान्यता आहे. आणि याच पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही या झाडाची पूजा केली तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्यावर अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. भगवान विष्णू देखील तुम्हाला आशीर्वाद देतील. तर पिंपळाच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे. धार्मिकदृष्ट्या देखील पिंपळाचं झाड खूप महत्त्वाचं आहे. पिंपळाच्या झाडाला अमृत वृक्ष देखील म्हणतात, त्याचबरोबर कल्पवृक्ष देखील म्हणतात. तर आता या पिंपळाच्या झाडाला आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते पाहूया. तर आपल्याला पाण्याने स्वच्छ भरलेला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. यात स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. 1 मिठाचा खडा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यात थोडीशी हळद टाकायची आहे. आपल्याला बरोबर 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा घेतला तरी हरकत नाही. त्यानंतर तुमच्या जवळपास आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला हे जे जल आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला आपल्याला पिंपळाचं एक पान तोडून आसन द्यायचं आहे. त्याच्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला पान तोडणं शक्य नसेल तर तुम्ही हळद टाकून त्याचं आसन देऊ शकता. दिवा लावल्यानंतर या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.
आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे, आपल्या मनातील इच्छा सांगायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला पिंपळाच्या झाडाचा समोर हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपला उजवा हात पिंपळाच्या झाडावर ठेवून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. त्यानंतर पुढचं झाड म्हणजे वडाचं झाड. वडाचं झाड हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले जाते. वटसावित्रीला आपण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीची पूजा करत असतात. या वडाच्या झाडाला वटवृक्ष देखील म्हणतात. वडाच्या झाडामध्ये साक्षात शिव आणि पार्वती वास करत असतात आणि अशा प्रकारे आपण या वडाच्या झाडाची सेवा केली तर आपल्यावर ते प्रसन्न होत असतात. आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे संकटे निघून जाऊन आयुष्याची भरभराट होत असते, समृद्धी येत असते. आपल्याला वडाच्या झाडाला देखील अशाच प्रकारे शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या, त्यात थोडीशी हळद, मिठाचा खडा, खच्चर, दूध टाकून हे जल अर्पण करायचं आहे. तिथे देखील आपल्याला एक गाईच्या तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे. तिथे देखील आपल्याला झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि झाडाला आपल्याला उजवा हात ठेवून आपल्याला इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. त्यानंतर तिसरं झाड म्हणजे अशोकाचं झाड. तर अशोकाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानले जाते. अनेक प्रकारच्या शुभ कार्यामध्ये अशोकाचं झाड हे वापरले जाते. तर अशोकाच्या झाडामध्ये देखील साक्षात शिव वास करत असतात. अशोकाच्या झाडाची देखील आपल्याला अशाच प्रकारे जल अर्पण करून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याला देखील 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्याला आपल्याला झाडाला उजवा हात ठेवून स्पर्श करून इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. त्यानंतर चौथं झाड म्हणजे तुळस. हे बघा, तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. तिची सेवा जो करतो तर तिथे लक्ष्मी कधीच कमी पडत नाही. लक्ष्मी सदैव वास करत असते. ज्या घरामध्ये तुळस आहे त्या घरावर कधीच कोणतेही संकट येत नाही. तर तुळशीमध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी वास करत असतात. तुळशीला देखील आपल्याला अशाच प्रकारे स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला देखील 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुळशीजवळ आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुळशीला देखील आपल्याला अशाच प्रकारे स्पर्श करून इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. ज्या घरामध्ये तुळस आहे त्या घरामध्ये कधीच कोणतेही संकट येत नसते. तुळस ही खूप शुभ मानली जाते. त्यानंतर पुढचं आपलं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. केळीचं झाड हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. केळीच्या झाडाला देखील आपल्याला अशाच प्रकारे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. केळीच्या झाडामध्ये देखील साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी वास करत असतात. केळीच्या झाडाभोवती देखील आपल्याला अशाच प्रकारे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला जमलं तुमच्या आसपास जे कोणते झाड असेल तर त्या झाडाला आपल्याला अशा प्रकारे पूजा करून दिवा लावायचा आहे, झाडाला स्पर्श करायचा आहे व आपली इच्छित मनोकामना करायची आहे. तुमच्या आसपास हे एकही झाड नसेल तर तुळस प्रत्येकाच्या घरात असते, त्यामुळे तुळशीसोबत तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या कितीही रखडलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा मिळेल. तुमचे सर्व दुःखे दूर होतील व तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यश येईल. तुमच्या घराची प्रगती होईल. सर्व शत्रूंचा नाश होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये एकदा तरी करायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.